उजनीचं पाणी आता हिप्परगा तलावाद्वारे भवानीपेठ पाणी गिरणी इथं पोहोचलं असून यामध्ये कितपत सातत्य राहतं यावर सर्व काही अवलंबून आहे. शहरासाठी अतिरिक्त पाणी उपलब्ध व्हावं यासाठी पालिका प्रशासनानं प्रयत्नाचा भाग म्हणून एकरूख योजनेतून कॅनॉलद्वारे कारंबा नाका इथून उजनीचं पाणी हिप्परगा तलावात आणण्याचं नियोजन केलं. तशी यंत्रणा राबवण्यात येऊन त्या पाण्यासाठी प्रयत्न झाल्यानंतर कामगिरीला यश आलं. सध्या हे पाणी ग्रॅव्हिटीद्वारे भवानीपेठ जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचत आहे. अधिकचं हे पाणी उपलब्ध होत असलं तरी याच्या प्रवाहाचा वेग कमी असल्यानं हे पाणी किती प्रमाणात मिळणार हा प्रश्न आहे. दरम्यान महापौर शोभा बनशेट्टी यांनी अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मायकलवार, प्रभारी सार्वजनिक अभियंता संजय धनशेट्टी, पाणीपुरवठा अधिकारी यलगुलवार आदी अधिकाऱ्यांसह इथं भेट दिली. सातत्यानं हे पाणी उपलब्ध व्हावं यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं महापौरांनी म्हटलं आहे. माझ्याबरोबर अधिकारी मैकलवार साहेब आहेत, गुरगुलवार आहेत, हे रात्रंदिवस आज सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी हे सगळे काम करायला लागले. आता जे त्या ठिकाणी केलेले आहेत, जो आता तुम्ही पाहिलेलं आहे, वीज पंप चालू आहे, त्या पाण्यावरती आपण आपल्या भवानी वॉटर सप्लायचं जो आहे ते डायरेक्ट हा पाणी त्याच्या तिथंपर्यंत पोहोचणार आहे. त्या अनुषंगाने जे काही लागेल ते अधिकाऱ्यांनी सांगत असतील, मी त्या खोदकाम करून ते पाणीचं सोर्स वाढवण्यासाठी प्रयत्न या ठिकाणी करत आहेत. तसंच कालवातून जो पाणी येतो आहे तिथंही त्या ठिकाणी 10 पंप या ठिकाणी बसवलेले आहेत, तिथलंही पाणी उपसा चालू आहे. मला माझ्या मताने असेच हे कधीच सुरुवात झालेलं नाही आहे. आज करून ठेवलं होतं पण त्याचा उपयोग कधी आलेला नाही. इरिगेशनची पण माहिती नाही आहे, तरी पाणी या ठिकाणी सोडलेलं नाही. त्यांना हे सुद्धा थोडंसं प्रॉब्लेम होतो आहे, पण भविष्यकाळात हे नियोजन आता आपण सुरुवात केलेले ह्या भविष्यात हा सोलापूर शहराच्या जनतेसाठी अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी अधिकचं पाणी शहराला उपलब्ध झालं असून मोठ्या प्रमाणात हा प्रवाह राहिला तर 3 दिवसाआड पाणी पुरवठ्याचे प्रयत्न करता येतील असंही मायकलवार यांनी स्पष्ट केलं. आपण इथे ह्या स्पॉटला जे आहे जो काही पाणी वगैरे आपण वितरणासाठी आपण अधिकचं पाणी आपण घेतो, तर इथनं जर का फ्लो जर का चांगला मिळाला तर आपल्याला हे फ्लो बाय ग्रॅव्हिटीने आपण भवानी वॉटरवर्कच्या इरिगेशन टँकमध्ये आपण तो पडणार आहे आणि त्याच्या अनुषंगाने तो पाणी पुरवठा आपल्याला आणखीन परिणामकारकरित्या चांगलं करता येईल. आता आपल्याला इरिगेशन डिपार्टमेंटचे सहाय्य पाहिजे, कारण काय आपल्याकडे जे औदबंदाराकडे जे पाणी 1.5 फूटवर चाललेलं आहे तिथं खाली पाणी वाया न जाता इथला पाण्याचा जर का प्रेशर वाढवला तर ते जोमाने इरिगेशन टँकला येईल आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला जो काही पाणीपुरवठ्याचा लाभ होणार आहे, अधिक तर पाणी मिळालं तर कदाचित आपल्याला ते 3 दिवसाला वगैरे आपल्याला करण्यासाठी मदत बऱ्यापैकी होईल. परंतु आज जो परिस्थिती आपल्याला माहिती आहे, त्यांचं म्हणणं आहे की आपण हे 3 ते 4 दिवस किंवा आठवड्याभर आपल्याला देईल, पण तसं न होता जोपर्यंत ते पाणी तिथं खाली वाहत आहे तोपर्यंत ते पाणी कंट्रोल करून जर का इथे केलं तर आपल्याला आणखी चांगल्या पद्धतीने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.